अयोध्येत राम मंदिर उभारणीचं काम सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर आता मंदिर उभारण्यासाठी निधी गोळा करण्याचंही काम सुरू झालंय. अशात राम मंदिराच्या नावावर पैसे उकळण्यासाठी बोगसगिरी सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान बजरंग दलाच्या नावानं पावत्या छापून पैसे गोळा करण्याचं काम काही जणांकडून सुरू होतं, तर या प्रकरणी हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. याबाबत राम मंदिर निर्माणासंबंधित मुरादाबाद येथील समितीच्या पदाधिकाऱ्यानं कथित हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दिली होती. फिर्यादीवरून मुरादाबाद सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी राम मंदिर निधी संकलन समितीचे मंत्री प्रभात गोयल यांनी सांगितलं की राम मंदिराच्या नावाखाली पैसे उकळण्याचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध आम्ही तक्रार दाखल केली. राम मंदिर निर्माणाचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आणि केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या ट्रस्टद्वारे सुरू आहे. अयोध्येतील जो ट्रस्ट आहे त्यांचे मंत्री चंपक रॉय आहेत. तर विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व संघटना मंदिर उभारणीवर काम करीत आहेत, असं गोयल यांनी म्हटलंय. तर शनिवारी आमचे काही पदाधिकारी कृष्णनगर परिसरात गेले होते. त्यापूर्वी तेथे काही लोकांनी त्यांना सांगितलं की 2 दिवसांपूर्वी त्यांनी देणगी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी 21 रुपये आणि 50 रुपये देणगी दिलेल्या पावत्याही दाखवल्या. तर पावत्या बघितल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विचारणा केली. देणगी कोणाला दिल्याची चौकशी केल्यानंतर त्यांनी 4-5 लोकांची नावे सांगितली. तर सत्य त्या जाणून घेण्यासाठी आम्ही कॉल करून त्यांची चौकशी केली असता त्यावर त्यांनी आम्ही देणगी जमा करत असल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं. देणगी गोळा करण्याचा अधिकार कोणालाही नसताना हे निधी गोळा करण्याचं काम करीत होते, असं त्यांनी सांगितलं. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल संघटनेच्या नावानंच या लोकांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या नावानंच संघटना बनवली आहे. त्याचबरोबर बनावट पावत्या देखील छापल्या होत्या आणि त्यावर राम मंदिराचा फोटोही छापण्यात आलेला आहे. तर बजरंग दलाला बदनाम करणाऱ्यांबरोबर लोकांना गंडवण्याचं कामही सुरू असल्याची माहिती पडल्यानंतर आम्ही तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती यावेळी गोयल यांनी दिली.